आजवर इंग्रजी माध्यमातल्या शाळांकडनं पालकांची लूट होत असल्याची अनेक प्रकरणं बऱ्याचदा आपल्या समोर आली आहेत. मात्र आता मराठी शाळेमध्ये प्रवेशासाठी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आलाय. परभणीमधल्या नामांकित बालविद्या मंदिर शाळेमध्ये मुख्याध्यापक आणि कनिष्ठ लिपिकानं पहिलीच्या प्रवेशासाठी 7,500 रुपयांची लाच मागितली. लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडनं त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. या दोघांवरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.